नमस्कार, संगीता किचन मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला पफ पेस्ट्री बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आता आपण पाहूया। इथे एक कप मैदा घेतलाय, मैदा चाळून घेतलेला आहे। दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलंय, दोन टेबलस्पून म्हणजे चार चमचे। दोन टेबलस्पून इथे तूप घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलंय। एक टीस्पून आलं आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे। इथं अर्धा वाटी वाटाणे घेतलेत, हे ओला वाटाणे आहे, थोडंसं शिजून घेतलंय मी। तीन बटाटे घेतलेत, उकडून त्याचे साले काढून घेतलेले आहेत। थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। एक टेबलस्पून तेल घेतले, अर्धा टीस्पून ओवा घेतलेला आहे आपण। ते अर्धा टीस्पून हळद घेतली आहे, एक टीस्पून लाल मिरची पावडर घेतली आहे, एक टीस्पून धना पावडर घेतली आहे, एक टीस्पून गरम मसाला घेतलाय, एक हिरवी मिरची बारीक कापून घेतली आहे, थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे आणि आमचूर पावडर अर्धा टीस्पून घेतली। आता इथे एक बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये आपण हा मैदा घालूया। त्याच्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार आणि हा ओवा आहे हा थोडासा क्रश करून घालूया। त्याने काय होतं, सुगंध छान येतो त्याचा क्रश केल्यामुळे। आणि हे तेल घालूया आणि आपल्याला आता हे व्यवस्थित त्याच्यामध्ये तेलामध्ये मैदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर मग लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये। अगोदर आपण पिठाला व्यवस्थित मैदा असं चोळून घेऊया। आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा मळून घेऊया। आपण चपातीला कसं पीठ मळतो असंच आपल्याला गोळा करून घ्यायचं आहे। पीठ आपला आता व्यवस्थित मळून झालेलं आहे, थोडंसं त्याला तेल लावते। आता आपण हे 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊया। इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तर कढई आपली गरम झालेली आहे। त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल घालूया। हिरवी मिरची घालूया, हिरवी मिरची थोडी आपल्याला आता ही तळून घ्यायची आणि याच्यामध्येच आपण आता हे मसाले घालणार आहोत। हे सगळे मसाले घातलेत मी, आले लसूण पेस्ट, हे वाटाणे आहेत, व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये मीठ घालूया, आता हे बटाटे आहेत ना, हे हातानेच मी असे बारीक करून घेते। आता किसून घेतले की एकदम मिश्रण पातळ होईल आपलं, म्हणून किसून नाही घ्यायचे, हातानेच असे बारीक कुस करून घ्यायचे। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आता आपली ही भाजी व्यवस्थित मिक्स झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण आता एक कोथिंबीर घालूया, परत थोडीशी मिक्स करून घेऊया। भाजी आपली बनून तयार झालेली आहे। याच्या अगोदर समोसा रोलचं पण रेसिपी मी टाकलेली आहे चॅनलवरती, ती जर तुम्हाला पाहायची असेल तर वरती तुम्ही आय बटनवर क्लिक करा, म्हणजे तोसुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल। तर आता आपली भाजी तयार झालेली आहे, मी गॅस बंद करते। आता आपण साठा बनवून घेऊया। तर हे कॉर्नफ्लॉवर आहे, त्याच्यामध्ये आपण हे तूप घेतलं होतं ते घालूया। आपल्याला हे व्यवस्थित आता फेटून घ्यायचं आहे। मी तूप घेतलंय, तुम्ही तुपाच्या जागेवरती तेल सुद्धा वापरू शकता। हे बघा असं व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचंय। आपले हे मिश्रण आता व्यवस्थित मिक्स झालेले आहे।
आता हे आपण साईडला ठेवून देऊया। आता आपली 10 मिनिटं झालेली आहेत। रे बाप, पीठ आपलं व्यवस्थित सेट झालेले आहे। आपण आता हे साईडला ठेवून आता आपण हे पीठ थोडंसं याचा रोल करून घेऊया। आपल्याला आता याचे छोटे छोटे पीस करायचे आहेत। आपण रोल करून पहिला घेऊया। आपण कट करून घेऊया। असे छोटे छोटे गोळे करून घेऊया। आता आपल्याला हे लाटून घ्यायचे, चपाती सारखं लाटून घ्यायचं आपल्याला। चपाती एवढं पातळ नाही करायचे, थोडं जाडसरच ठेवायचे। त्याला काही पीठ लावायची गरज नसते, आपण याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे ना, त्याच्यामुळे ते काय चिकटत नाही खाली। आता आपली ही लाटी लाटून झालेली आहे। ही आता मी प्लेट मध्ये ठेवते आणि आपण दुसऱ्या सुद्धा लाट्या अशाच लाटून घेऊया। लाटी आपली आता लाटून झालेली आहे। हे पहा, आता ह्याच्यावरती आपण हा साठा आहे तो लावून घेऊया। मी आता ह्याला हाताने सगळीकडे व्यवस्थित लावून घेते। हाताने लावलं तसं सगळीकडे व्यवस्थित लावता येतो। जास्त जाड पण नाही लावायचं, असं पातळसर लावून घ्यायचंय। त्याच्यावरती थोडस आपण मैदा घालूया, थोडस टाकायचं। नंतर त्याच्यावर आपण आता ही दुसरी लाटी आहे ती टाकूया। याच्यावरती पण आता परत आपण साठा लावून घेऊया। आपल्या आता ह्या सगळ्या लाटे आहेत अशा एकावर एक आपण टाकून घेऊया। आता आपल्या ह्या सगळ्या लाटे एकावर एक ठेवून झालेले आहेत। आपण आता याचा रोल बनवून घेऊया। तर आपल्याला एकदम याचा असा टाईट रोल बनवून घ्यायचा आहे। आपण कट करून घेऊया। आता आपण हे कापून घेतलेले हे असंच दाबायचे, आपल्याला चपट करून घ्यायचे। हे पहा असं करून घेते। आता आपण हे लाटून घेऊया। थोडस याला मैदा लावते मी। आपल्याला आता हे
जाडसरच लाटून घ्यायचे, जास्त पातळ नाही लाटायचे। आता आपण साईडचे कट करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये मिश्रण भरून घेऊया। साईडला थोडंसं आपण पाणी लावून घेऊया। तर हे साईडने आपण व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं, म्हणजे मिश्रण आपलं तेलात टाकलं बाहेर येणार नाहीये। ठेवून देते, आपण दुसरं बनवून घेऊया। हे आपल्या आता सगळ्या पफ पेस्ट्री बनून तयार झालेले आहेत। आपण आता ह्यात तळून घेऊया। आता इथे गॅसवरती कढई ठेवली आहे, तर त्याच्यात तेल ओतून तापाय ठेवलं होतं मी, तर तेल आपलं गरम झालेलं आहे। आपण हे तळून घेऊया। तर ह्याला तेल जास्त गरम नाही करायचंय, आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचा आहे। मिडियम गॅसवरतीच ह्याला आपल्याला तळून घ्यायचंय। ह्याच्या अगोदर मी समोस्याचा व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे चॅनल वरती, तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर वरती आय बटन वर क्लिक करा, म्हणजे तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल। आणि पफ पेस्ट्री एकदम सोप्या पद्धतीमध्ये घरी कशी बनवायची हे मी आज दाखवले व्हिडिओ मध्ये, तर तुम्ही सुद्धा घरी बनवून बघा। आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये आपल्याला अशी बारीक गॅसवरतीच तिला तळून घ्यायचे व्यवस्थित। आता आपले तळून झालेले मस्त याला छान कलर आलेला आहे, हे पहा। आता हे मी काढून घेते आणि आपण दुसरे सुद्धा असेच तळून घेऊया। आता आपली पफ पेस्ट्री बनून तयार झालेले, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला घरी बनवून दाखवलेले। मी एक तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। तेव्हा मस्त अशी खुशखुशीत आपली झालेली आहे, क्रिस्पी झाली एकदम पेस्ट्री। तर तुम्ही सुद्धा नक्की घरी बनवून बघा, तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट करून कळवा। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करून कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया संगीता किचनमध्ये। बाय।